जी मी कधी तोंड उघडून घराघडा बोलत नसते शाळेमध्ये अच्छा परंतु तो तोच मी नंतर आता इतकी भाषण करत असतो त्यावेळी म्हणाले की, की त्यानंतर तुम्ही जे तोंड उघडलेलं आहे हे माझं पहिलं पुस्तक माझ्या आयुष्यातलं लिहिलं हाच माझा मार्ग ते पुस्तक मी माझ्या पत्नीला अर्पण त्यांनी लिहून दिलं होतं का नाही पूर्वी अनेक वर्ष वसूची माझ्याबद्दल एक नेहमीची तक्रार होती काय घोरता होतो तुम्ही मला रात्रभर झोप आली नाही वगैरे वगैरे अलीकडच्या काळामध्ये तिने मला सांगितलेलं आहे आपला चॅम काय गोड घोरतो ना आणि माझा असाच आग आला बरं का <laughs> मला एक खूप गमतीची गोष्ट माहितीये बरं का वसुताईंची <laughs> वसुताई तुम्ही त्यांना हाका ज्या मारता त्याबद्दल लोकांना कळलं खूप जरुरी आहे <laughs> फ्लॅटरिंग नाही एखादं वर्तन कसं असेल याच्यावरून मी त्यांना काही नावानी बोलू शकते म्हणजे असं कधीतरी एखाद्याला आपण खूप काहीतरी समजावून सांगतोय आणि समजतच नाही तुमचं होतं की नाही यांच्या बाबतीत माहिती नाही माझं तर होत अशा वेळेला मग मला त्यांना नाव द्यायला आवडतं पद्या बबनराव म्हणजे कुठल्याही पद्या आणि बबनरावांना दुखवत नाहीये पण माझ्या परीने मी त्यांना तसं तशा हाका मारते त्या म्हणजे झोपेतून उठून बबनराव उठा आणि मी इतका प्रवास करत असतो की कित्येक वेळा मला सकाळी उठल्यानंतर आपण कुठे आहोत याचा तीस सेकंद शोध घ्यायचा असतो त्यावेळेस जर कोणी हाक मारून उठा असं म्हटलं तर मग सोहम कोहम वगैरे होतात की मी कोण पण कुठल्याही नावाने हाक मारतात नाही अनेक वर्ष सुरुवातीला अशी होती की ज्यामध्ये टॉप प्रायोरिटी वॉज दंड मी टॉप प्रायोरिटी असे तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मला मला हे खूप गमतीदार आहे आणि अतिशय काय म्हणता येईल त्याला भाव भावनात्मक आणि खूप छान आहे आमच्या घरामध्ये सध्या वस्तूचा शेवटचा प्राधान्य जर कोणाला असेल तर ते, भा, ते पतीला <laughs> आणि हे योग्य आहे असंच माझं मत आहे तुझं पहिलं प्राधान्य आता आहे त्या आमचा जो नातू आहे अगस्त्य नावाचा आमचा नातू आहे एकमेव नातू दोन वर्षाचा त्याला आहे त्याच्यानंतर अपूर्वाचा नंबर लागतो अपूर्वा जी अमेरिकेत आहे त्यानंतर आमच्या घरामध्ये एक कुत्रा आहे त्या कुत्र्याचा नंबर लागतो चॅम्प चॅम्पियन त्याचा नंबर लागतो त्यानंतर मग तन्मय येतो त्यानंतर बाकी सगळे येतात आणि शेवट आणि सगळ्यात शेवटी आणि मला सांगू का मला हे योग्य आहे असं <laughs> कारण तुम्ही या आयुष्याच्या या वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचल्यानंतर हे अग्रक्रम उलट सुलट होणं याची इतकी सुंदर गोष्ट नाहीये आणि हा एकमेकांवर असलेला दृढ विश्वास आणि एकमेकांमध्ये निर्माण झालेला बंध याच ह्या नवीन परिष्करण आहे याचं हे नवीन न, नवीन स्वरूप आहे असंच मला वाटतं आणि म्हणून मी त्याचं पूर्णपणे स्वागत करत असत मला नाही तसं वाटत पण म्हणून काही त्यांना काही महत्व दिलं जात नाही असं नाही तर आहे महत्व म्हणजे एक कोणत्या अर्थानं की महत्व माझं राहणारच आहे आय एम रनिंग द शो इज नो क्वेश्चन अबाउट इट मात्र हा जो प्रायोरिटी देण्याचा प्रकार जो असतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये तो आता उदाहरणार्थ आता काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे की आम्ही आम्ही जिथे आम्ही आम्ही बेडरूम आमचा दुसरा बेडरूम आमच्यामध्ये दोघांमध्ये वाद होण्याचा एक विषय नेहमी असतो तो म्हणजे एअर कंडिशनर हा भयंकर वादाचा मुद्दा असतो <laughs> कारण तिला शक्यतोवर सर्व वेळ एअर कंडिशनर हवा असतो आणि मला तो सर्व वेळ नको असतो कारण मला मोकळं वातावरण हवं असं असतं मग एक दिवशी ती त्या दुसऱ्या रूम मध्ये झोपायचं बोलली तिथे तिला एसी वगैरे होता तर मी म्हटलं की वॉट अबाउट मी आम्ही कोणतं नाही आपला चॅम्प एकटा राहणार आहे ना मी म्हटलं रे चॅम्प एकटा राहणार आहे मला म्हटलं तिने तेवढ्यात नाव दिलं होतं का आमच्याकडे पण असंच आहे म्हणजे हा मला एसी हवा असतो आणि सुप्रियाला नको असतो घरोघरी त्याच्यामुळे <laughs> ना यु नो हे जी, जी फ्रिक्शन्स असतात ना याच्यामुळे आयुष्याला लज्जत वाढते जर तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये जर सगळ्यात दोघांचं एकमत झालं <laughs> तर आयुष्य अत्यंत निरस होणार आहे गोड गोड वातावरण वाटते खरंय निरस निरस आयुष्य होते अजून काय भांडणाचे मुद्दे असतात तुमच्या खूप आहेत ना म्हणजे तुम्हाला गमत सांगू का पूर्वी पूर्वी अनेक वर्ष वसूची माझ्याबद्दल एक नेहमीची तक्रार असे काय घोरता हो तुम्ही मला रात्रभर झोप आली नाही वगैरे वगैरे आणि मी त्याबद्दल माफी मागत असे का। की काही माझा इलाज नव्हता अलीकडच्या काळामध्ये तिने मला सांगितलेलं आहे आपला चॅम्प काय गोड घोरतो ना आणि माझा असाच आला बरं का कि तो गोड घोरतो म्हणजे चॅम्प घोरतो ते गोड आहे आणि नवरा घोरत होता ते वाईट आहे आता हा काय प्रकार आहे तुम्हाला स्वारस्य भाषण करण्यात आहे का निश्चितपणे तुम्ही घरी सुद्धा भाषण करता का नाही अजिबात करत नाही घरामध्ये तुम्ही त्यांना विचारा होते ते घरी म्हणजे एरवी सतत असं आमच्या दोघांचं बोलणं चालूच असतं आणि तिथे स्टेजवरच्या माणसाला आपण काही काही प्रश्नोत्तर विचारतो तशी मी विचारत असते पण मग आम्ही लग्नांना वगैरे जातो ना तयार वगैरे होऊन मग तेव्हा मी त्यांना सांगते की तिथे स्टेज असेल आपण स्टेजवर जाणार पण भाषण करायचं नाही तिकडे जाऊन कारण समोर लोक असतात आणि आपण स्टेजवर म्हणजे भाषणखोर माणसाला वाटणार भाषण भाषणच करा हा शब्द फार छान शब्द मला दिलेला भाषणखोर <laughs> पण याची बॅकग्राऊंड तुम्हाला सांगणं आवश्यक आहे मी शाळेमध्ये असताना कधीही म्हणजे आता हे कोणालाही खरं वाटत नाही मी कधीही तोंड उघडून घडाघडा बोलत नसते शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये असताना कोणाचाही विश्वासाचा बसवून छबेल दासला मी होतो आणि त्यावेळी ज्याला शुद्ध मराठी बोलतात ती मला येत नसे मी जी बोलत असे ती घरात बोलली जाणारी ग्रामीण नाशिकची बोलीभाषा आणि ती बोलायला लागलो की सगळे लोक हसत असत त्यामुळे मला असं वाटत असे की आपल्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे तो तो मुख्य मुद्दा वेगळा आहे परंतु तोच मी नंतर आता इतकी भाषण करत असतो तर मी वसुला वसुला ज्यावेळी सांगितलं की त्यावेळी मी तोंड कधी उघडून घडाघडा बोलत नसे तुला माहीत खरं वाटणार नाही त्यावेळी बोलतोय हे पण त्यांनी ते बोलावं आणि आपण ऐकत राहावं अशी त्यांची भाषणं असतात अशा या बोलघेवड्या कपलचं गुपित आम्हाला जाणून घ्यायचंय गुपित तुझं माझ्या मध्ये काही आहे का हो गुपित एकमेकांपासून लपवून ठेवलेलं जे आतापर्यंत सांगितलं तसं मला नाही वाटत मी काही लपवून ठेवलंय पण छोटीशी गोष्ट गे, गेली, गेली गेली हो। काही वर्ष हे नरेंद्र आणि मुलं काही एक ठराविक गोष्ट मी करावी म्हणून माझ्या मागे लागलेत हा आणि दोन हजार चौदा पासून मी ती सुरू केली आहे त्यांना माहिती नाहीये नाही आहे का म्हणता <laughs> मी कुकबुक लिहावं अशी अपूर्वा केजल माझी सून या दोघींची खूप इच्छा आहे कारण त्या म्हणतात की तुझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या मला इतर कुठे मिळत नाहीत तर त्यामुळे त्या त्यांना रेसिपीचं माझ्या रेसिपीचं कुक बुक हवंय आणि त्या खूप वर्ष माझ्या मागे आहेत wow. wow. आणि oh, ते मी आता चालू केले गुड आणि मला पण हवंय हो ते सध्या ते कुठल्या फॉर्म मध्ये ते माहिती नाहीये म्हणून आम्ही तयार करणार आहोत डॉक्टर तुमचं काही गुपित आहे का असं असं म्हणजे कुठलंही छोटस काही दोन महिन्यापूर्वी मी असं कबूल केलं होतं तिला की खूप पुस्तकं लिहून झाली आता बाय द वे माझं एकोणतीसावं पुस्तक जे आता नुकतंच झालेलं आहे आणि ज्याचं उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन होणार आहे डॉक्टर आंबेडकरांचं पहिलं वैचारिक चरित्र हे एकोणतीसावं पुस्तक माझं आहे आणि मी त्यावेळी वसूला असं कबूल केलं होतं की आता यानंतर काही काळपर्यंत तरी पुस्तक लिहिणे नाही हे तिला बहुधा आवडणार नाही परंतु मला काही गप्प बसवत नाही गेल्या आठवड्यामध्ये मी माझ्या पुढच्या पुस्तकाची तयारी सुरू केलेली <laughs> आहे आणि मला त्याच्याशिवाय राहता येत नाही <laughs> तुम्हाला माहिती आहे आता थोडीशी वसुते थोडीशी लटका राग असला तरी वा सुद्धा हे ती तिसावं बाळन पण सुद्धा छान पैकी पार पाडणार आहे तिला, <laughs> तिला ते बाळ जन्माला आल्यानंतर तिलाही तेवढाच आनंद होणार आहे पण आता फॅमिली प्लॅनिंग सारखं बुक प्लॅनिंग पण करा थोडे इथे इथे तुम्हाला एक सांगितलं पाहिजे मी ज्यावेळी पहिलं पुस्तक लिहिलं ना पहिलं मराठी पुस्तक एकोणीसशे एक्क्याण्णव साली ब्याण्णव साली माझं पहिलं मराठी पुस्तक आलं ते पुस्तक मी कोणाला अर्पण केलं होतं ते पुस्तकाची अर्पणपत्रिका माझ्या सगळ्या पुस्तकांची पत्रिका, पुस्तका पत्रिका फार स्पेशल असतात hmm. तर ते पुस्तक जे अर्पण केलं होतं ते पुस्तक मी माझी पत्नी आणि प्रियतमा वसुंधरा हिला अर्पण असं म्हटलं होतं त्यावेळी लोकांनी मला विचारलं की पत्नी वगैरे ठीक आहे पण ही प्रियतमा कोण <laughs> पत्नी आणि प्रियतमा हे दोन व्यक्ती एकाच व्यक्तीमध्ये असू शकतात याचा लोक यावर लोकांचा सहजासहजी विश्वास बसत नाही आणि वसूचा माझ्या सगळ्या पुस्तकांचे हक्क अर्थातच वसूला दिलेले असतात मात्र तिचा असाही हट्ट असतो की सगळ्या पुस्तकांच्या अर्पण पत्रिकेमध्ये तिचं एकटीच नाव असलं पाहिजे असा तिचा असा <laughs> तिचा प्रेमळ हट्ट असतो जो काय मी मान्य मी आपले लिहून देते काय लिहावं अर्पण पत्रिके <laughs> पण ते घेतलं जात नाही आणि तो मी विनोदाचा भाग म्हणूनच लिहून देतो तर झालं विनोद केला होता मी पण योगायोग कसा आहे बघा माझ्या आयुष्यातलं मी पहिलं पुस्तक कदाचित ते एकमेव असेल कारण काय मी लेखक तर नाहीये पण तरी सुद्धा मी माझं पहिलं पुस्तक माझ्या आयुष्यातलं लिहिलं हाच माझा मार्ग right. माझं आत्मकथन राईट oh. राईट right, right. ते पुस्तक मी माझ्या पत्नीलाच अर्पण केलं व्हेरी गुड व्हेरी गुड त्यांनी लिहून दिलं होतं का नाही तिला माहिती नव्हतं अजूनही माहिती आहे की नाही माहिती नाही पहिल्या पुस्तकाचं मलाही माहित नव्हतं कारण <laughs> तोपर्यंत असं डोक्यात नव्हतं की हे कुणाला अर्पण करायला लागतं पुस्तक झाल्यावर जेव्हा स्वतःलाच अर्पण केलेलं आहे काय आता अर्पण करायचं <laughs>